जुन्नर येथील सदा बाजारचा राजा गणपती मंडळाने तृतीय पंथीयांना आरती करण्याचा मान देऊन समाजाला चांगला संदेश दिलाय. प्रत्येक वर्षी सदा बाजारचा राजा गणपती मंडळ वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. मंडळाचे 89वे वर्ष आहे. मंडळाचे अध्यक्ष मोनेश शहा व त्यांच्या कार्यकारिणीने घेतलेल्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. आरती संपन्न झाल्यानंतर तृतीय पंथीयांसोबत फोटो काढण्यासाठी व त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी एकच गर्दी झाली होती. गणपती मंडळाला व जुन्नर शहरातील नागरिकांना त्यांनी भरभरून आशीर्वाद दिलाय. आम्ही जुन्नर शहरातील आहोत याचा अभिमान वाटतो. शहरातील लोक गोल्डन हार्ट आहेत, आम्हाला मान सन्मान देतात, असाच सन्मान सर्वत्र मिळावा अशा शब्दात भावना व्यक्त करत त्यांनी आपल्या आवाजाशी बातचीत केली आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी, पाहुयात. मला तर खूप आनंद आहे की प्रथम पहिल्यांदाच मी सदाबाजारचा राजा गणपतीच्या आरतीसाठी मला बोलवलं आहे. आणि खरंच गणपतींचं नाव जसं आहे की विघ्नहर्ता, विघ्नहर्ता म्हणल्यानंतर आता एवढं मोठं संकटाचा काळ जो मध्ये गेला कोरोनाचा, ते आपल्या समाजाला त्यातले समाजाला वाचवून लोकांची खरंच विघ्न हरले गेले आणि या कोरोनाच्या काळातून आपण बाहेर पडलो, यासाठी खरंच गणपती बाप्पांचा खूप आभार मनावं लागेल, त्यांचा आशीर्वाद की आम्ही यातून निघू शकलो. दुसरी गोष्ट अशी की जुन्नर शहरात इथे एवढा मान सन्मान देऊन आम्हाला बोलवलं, त्याबद्दल मी सदाबाजारचा राजा या मंडळाचे खूप खूप हे करते, अभिनंदन करते आणि त्यांना हे करते की त्यांनी असंच आम्हाला नेहमी बोलवावं आणि आमच्याकडनं आशीर्वादाची अपेक्षा सगळ्यांनाच असते. आणि आम्हाला देवीचं रूप आणि मंगलमुखी आणि मंगलसमयी बोलवलं जातं, मंगल ठिकाणी बोलवलं जातं, तर या ठिकाणाला रूप आणण्यासाठी आम्हाला इथं आणलं जातं. तर आम्ही येऊन आशीर्वाद सगळ्यांना देतो आणि खरंच बाप्पांच्या चरणी माझी अशी प्रार्थना आहे की सगळ्यांचे सदाबाजाचा राजा या मंडळाची उत्तरोत्तर प्रगती व्हावी आणि जुन्या शहराची प्रगती व्हावी. आणि जुन्या शहराचे लोक खरंच खरंच खूप गोल्डन हार्ट लोक आहेत आणि खरंच चांगले लोक आहेत. आमच्या तृतीय पंथीयांना खूप इज्जत आणि खूप तिथं अभिमान आहे की आम्ही जुन्या शहराचे आहोत. तिथं आम्हाला इज्जत दिली जाते, खूप मान सन्मान दिला जातो. त्यामुळं जुन्नर शहराचं जुन्नर शहरात राहून जुन्नर शहरात येऊन मला खूप खूप आनंद आला. त्यामुळं थँक्यू, शुक्रिया. मी एवढंच साकडा झालेली गणपती बाप्पांना की या मीडियाद्वारे जे आता तुम्ही मला प्रश्न विचारताय तर मला एक मेसेज द्यायचा आहे. म्हणून मी सांगते की जेवढे आम्ही तृतीय पंथी आहोत त्यांना असंच आम्हाला तुमची साथ दाबू दे आणि आमच्या जे आमचे म्हणजे ज्या मूलभूत गरजा आहेत आम्हाला जो हक्क मिळाला पाहिजे तो तुमच्यासारखे काही लोक पुढे येऊन आम्हाला तो हक्क मिळवून द्यावा आणि तुम्ही आमची अशीच सोबत साथ द्यावी, बस एवढीच इच्छा आहे. आणि असंच आम्हाला उत्तरोत्तर प्रगती आमची व्हावी, आमच्या लोकांना छान इज्जत मिळावी, सगळीकडं मान सन्मान मिळावा आणि समाजाचा एक घटक आहे म्हणून आम्हाला ते एक स्टेप मिळावी, बस एवढंच मागणं आहे.